नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. तालुक्यातील खंडाळा येथे अतिक्रमण काढताना एका तरुणीने पेटवून घेतल्याने गावात खळबळ उडाली आहे. शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुलांचे काम लवकरात लवकर होणार असून संबंधित जागेवर 10 ते 12 लोकांनी काही महिन्यांपासून अतिक्रमण केल्याने तिढा सुरू होता. यावेळ येथे वडिलांच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करत शहरातील मुख्य रस्त्यावर अपना बाजारजवळील धन्वंतरी क्लिनिकचे डॉक्टर श्रीकांत महाजन यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ शहरातील डॉक्टरांनी रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅब तसेच मेडिकल बंद ठेवल्याने शुक्रवारी शहर व तालुक्यावरून आलेल्या रुग्णांचे हाल झाले. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांना शहरातील नगरसेवक सुधाकर धनगर यांनी दूरध्वनीवरून धमकी दिल्याचा आरोप आहे. प्रभागात BSC पावडरची फवारणी करावी यासाठी धनगर यांनी शुक्रवारी भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ करत अरेरावी केली तसेच राजीनामा द्यायला भाग पाडेल असा दम भरल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, निलंबित परवाने पूर्ववत द्यावेत यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रे गुरुवारपासून 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय रासायनिक खत कीटकनाशक बियाणे विक्रेता संघटनेने घेतला आहे. धरणगाव येथे सद्गुरू यांचे विचार व संस्कार हे जीवनात परिवर्तन घडवून आणतात, त्यांच्या विचारांनी जगण्याला दिशा प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी धरणगावात केलंय. साखरपुड्यासाठी जात असलेल्या जामनेर येथील 4-चाकी वाहनाचे टायर फुटल्याने मोताळाजवळ शुक्रवारी दुपारी 12 वाजता अपघात झाला. त्यात चालक शाहरुख शेख खालिद हा ठार झाला तर वाहनातील 8 जण जखमी झालेत. कुंभारी खुर्द येथील नवीन अविभाज्य शर्तीच्या जमीन खरेदी शासनाच्या आदेशानुसार प्रक्रिया पूर्ण करीत शेत जमिनीची फेरफार होण्यासाठी जामनेर तहसील कार्यालयाकडून विलंब होत आहे. या जमिनीच्या नजराणापोटी 3,60,000 भरणा केल्यानंतरही 5 महिन्यांपासून शेतकऱ्यांची पायपीट सुरूच आहे. मृद व जलसंधारण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानात पाचोरा तालुक्यातील लोहारा जिल्हा स्तरावर प्रथम आले आहे. विभाग स्तरावर अंमळनेर तालुक्याने बाजी मारली आहे. मृद व जलसंधारण विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराची घोषणा शासनातर्फे करण्यात आली आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा विचार करणार नाही आणि केला तरीही सरकार टिकेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियोजन भवन येथे पाणी आरक्षण व टंचाई बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केलंय. जिल्ह्यातील 15,000 शेतकरी पहिल्या टप्प्यात कर्जमाफीला पात्र ठरले असल्याचा व त्यांच्या कर्जमाफीसाठी 306 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर जमा करण्यासाठी बँकांकडे देण्यात आली असल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पाणी आरक्षण व टंचाई आढावा बैठकीत केलंय. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने शाळा सिद्धी उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमूल्यांकनानुसार जळगाव जिल्ह्यातील 1,190 शाळांनी या अ श्रेणी प्राप्त केली आहे. या आधारावर राज्यात शाळा सिद्धी उपक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात 11वे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेची उत्तरे चक्क शिक्षकांकडूनच वर्गातील फळ्यावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये सुरू आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या खान्देशातील 83 अनुदानित महाविद्यालयांपैकी आतापर्यंत 81 महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले. 55 महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे तर केवळ 2 महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण केले. वाघरा वाघरी गावातील गोपाळवाडीत गुरुवारी सकाळपासून चिकनगुनिया सदृश्य आणि डेंग्यूची लक्षणे असलेल्या आजारांची साथ पसरल्याने तब्बल 45 रुग्णांना रात्रीपासून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आलंय. खोट्या सह्या व बक्षीस पात्र तयार करून बहिणीच्या नावावर असलेली 2 हेक्टर 15 आर इतकी शेत जमीन भावानेच हडप केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आलाय. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.